मागील महिन्यामध्ये तोक्ते चक्रीवादळाचा फटका आंब्यांसोबत जांभळाला पण बसल्यामुळे कोकण व गुजरातवरून होणारी जांभळाची आवक आता कमी झाली आहे. त्यामुळे गावच्या गावरान जांभळांची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे गावरान जांभळांना किरकोळ बाजारामध्ये सध्या उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. सध्या किरकोळ बाजारात प्रतिनुसार किलोला 100 पासून 400 रुपयाप्रमाणे भाव मिळत आहे आणि जांभूळ हे मधुमेहास उपयुक्त असल्याने गेल्या काही दिवसांपासून जांभळांना विक्रमी मागणी वाढली आहे. गावरान जांभळे काहीशी तुरट चवीची तर कोकण बदलापूरची गुजराती जांभळे गोड असल्याने यांना बाजारात मागणी चांगली असते. टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी गुजरातमधून जांभळांची आवक कमी झाली होती. येत्या काही दिवसात जांभळांची आवक सुरू होऊन पुढील काही महिने जांभळांचा हंगाम सुरू राहील. वादळामुळे जांभळांचे नुकसान झाल्याने गुजरात कोकणातून आवक कमी झाल्याने गावरान जांभळांना आता उच्चांकी भाव मिळत आहे. वादळाच्या कारणामुळे जी गुजरात आणि जी महाराष्ट्रातली मेन पट्ट्यातली जी जांभळे यायची होती त्या वादळाच्या कारणामुळे त्याची आवक फारच घटली आहे. जी सुप्रसिद्ध जगात ओळखणारी जांभळं जी बदलापूरची आहे, नुकतीच तयार झालेला झाडावरचा माळ आणि अवकाळी पावसाने झालेला नुकसान त्यामुळे ती येऊ शकली नाही. त्यामुळे यंदाच्या टायमाला आवक कमी आहे आणि मागणी जास्त आहे, तर शक्यतो पुढं बाजार तेजे चांगले मिळतील जांभळाला पण कटके. ह्या महिन्यात पडलेला अवेळी पाऊस व चक्रीवादळ यामुळे जांभळाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जरी उत्पादन या जांभळाचं घटलेलं असेल तरी मार्केटमध्ये ह्या जांभळाला चांगला भाव मिळत आहे. साधारणतः 100 ते 400 रुपयापर्यंत प्रत पाहून या जांभळ्या फळाला भाव मिळत आहे. बातमी प्रतिनिधी मनीषा गावडे, मायभूमी न्यूज, आंबेगाव. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.